एका मिसिंग केस बद्दल चौकशी करायची. मनीष अर्णेकरला ओळखता ना? कोण? तुमच्या एजन्सीमध्ये जॉब करायची. मिंटी 3 दिवस मिसिंग होती. काय काम आहे बोल. सुपारी आमचा शोध सुरू आहे. मी परत येईन चौकशीला. तुम्हाला काय आठवलं तर कळवा. हा नंबर सलमान मुकादमचा आहे बरोबर? नाही, सुमेधा मगर ह्या नावाने हा नंबर रजिस्टर्ड आहे आणि वापरत होता राहुल मगर. राईट सर. साहेब बोला. मला सांगायचंय. काय सांगायचंय? बसा बोला. काय झालं? हा घर फोडलं? नाही. चोरी झाली? नाही. पाकिट मारलंय? नाही नाही. अरे मग काय झालं? काय सांग ना, कशाला आलायस तू? ते एसीपी एसीपी हवालदार त्यांना मारून टाकणार आहेत. एसीपी का हवालदार? काय ते हवाल ती मारून टाकेल त्यांना. तिने 4 खून केले. नाही नाही, याच्या आधी पण तिने खूप लोकांना मारलाय. त्यांना मारणार आहेत, त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना कळवायला हवंय. इकडे जवळ येतो काय? अहो नाही हो साहेब. हे बघा, हे तिनेच माझं बोट कापलंय. ती मारून टाकेल त्यांना, त्यांच्या जीवाला धोका आहे, कळवायला हवं त्यांना. ए वेडायस काय तू? ओ मुरकार, याची कंप्लेंट लिहून घ्या. जा मॅडम. तुम्ही मॅडम हरामखोर.
माझ्यावर अटॅक करणार तू? मॅडम, मला तुम्हाला मारायचं नव्हतं. मॅडम, मी तुम्हाला मारत नव्हतो. मॅडम ऐका माझ. अरे यार, पोहोचले. मॅडम माझं ऐका. मॅडम माझं ऐका. भोसले, तू गद्दार आहेस. तुझं ऐकायचं मी? मॅडम मी गद्दार नाही आहे. पण गद्दार कोण आहे हे मला कळलंय. एक मिनिट. काय हो, कुठे पोहोचलात? नाही, पोहोचतोच आहे मी. नाही, माहितीये ते मला. मी मेडिकल मध्ये फोन केला होता. तिथे कळलं तुम्ही कधीच निघालात म्हणून. बराच वेळ झालाय, पण म्हणून विचारते कुठे पोहोचलात. नाही, मी ते वडापाव खातोय. तो रस्त्यावर चालता चालता पण खाता येतो. काय, त्याच रस्त्यावर चालता चालता पुढे पोलीस स्टेशन आहे ना, गेलात तर? काय हो, काय विचारते मी? नाही, येतोच आहे, जवळच आहे मी. हो या. आणि येताना बंटीची फेवरेट बिस्किट घेऊन या. हो, आणतो बंटीची बिस्किट पण आणतो. काय चाललंय? हा, बिस्किट काय, वडापाव काय? सॉरी, चुकलं. अरे कम्प्लेंट. एक एक न घेतायत ना. मॅडम ऐका. कोण आहे गद्दार? राहुल मगर. मॅडम खरंच सांगतो, तोच गद्दार आहे. भोसले, तुला काय वाटलं? स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तू माझ्या माणसाचं नाव घेशील आणि मी विश्वास ठेवेन? तू हात तर सोड, मी तुझी हाडं पण ठेवणार नाही. लिस्निंगचा प्रॉब्लेम ना तुमचा आहे मॅडम. कानाची जी भोक आहे ती काय बुजवली आहेत का? हा, ऐका माझं. नाही, मला माहितीये आता काय, तुमच्याच गँग मधला तुमचा माणूस हा असा निघालाय म्हटल्यानंतर तुमचा एगो हर्ट होणार, तुम्हाला खूप त्रास होणार, सगळं मान्य आहे मला. पण हेच सत्य आहे आणि हे कबूल करावं लागेल. राहुल मगर गद्दार आहे. आहो ऐका, राहुल मगर गद्दार आहे मॅडम. माझ्याकडे पुरावा आहे. दाखव पुरावा. त्यासाठी तुम्हाला सोडावं लागेल ना मला. सोडलं तर मी तुला मारून टाकेन. भोसले, सोडशीलच ना कधीतरी. बघितलं हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. जरा कधीतरी मेंदू शांत ठेवून बोला ना. हो, हा बघा, मी जे सांगतोय ना मॅडम, जे पुरावा मी तुम्हाला दाखवणार आहे ते तुमच्याही फायद्याचे आहेत आणि थोडेफार माझ्याही फायद्याचे. सोड. बघा मग. हा, हे बघा, हे पुरावे. मॅडम, तुम्ही मला हात नाही लावणार. मी पुरावे घेऊन आलो. ते पटले नाही तर मग आपण बघूया, आपण डिस्कशन करू. मॅडम हे बघा, हे पुरावे. या त्या माणसाचा नंबर आहे ज्या माणसापर्यंत आपली सगळी इन्फॉर्मेशन पोहोचवली जात होती. विक्रम हसबनीस, साटमचा कार्यकर्ता. हा, साटमच्या माणसाशी तू पण बोलत असतोस भोसले. मी आलतू फलतू माणसाशी नाही बोलत ना मॅडम. मी डायरेक्ट पंतशी बोलायचो ना, आणि ते पण पंत मला फोन करायचा. चार पाच वेळा त्यांनी मला फोन केले, ते मी उचलले. मी एकदाही फोन नाही केला त्याला. हा फोन कसा आला तुझ्याकडे? काय मॅडम, आपापली पद्धत असते. तुम्हीच म्हणता ना, साध्य महत्वाचं आहे, साधन नाही. मॅडम, हे बघितलं का मॅडम तुम्ही? हे सगळे कोड वर्ड्स आहेत मॅडम. हे असे मेसेजेस फक्त केले गेले तिकडून रिप्लाय नाही आलेला. मॅडम ऐका. ओ मॅडम ऐका, तुम्ही शांतपणे विचार करा या सगळ्या गोष्टींचा. मॅडम, मी
हे पण तुम्हाला सांगतो की जो नंबर ज्या नंबरवरून त्या माणसाला मेसेज केला गेला तो नंबर सुमेधा मगर या बाईचा आहे. मॅडम आम्ही इथल्या इथे गुजोल नाही मारणार ना, आम्हाला तेवढ्या मारत नाही तू लागत मगर नाही. मी ग्रूम केलंय त्याला मगर नाही. तू खोट बोलतोय. तो मला मेंटॉर म्हणवतो मगर अजिबात नाही. शक्यच नाही मगर. चुकतोयस तू भोसले मगर नाही. मगरच आहे मॅडम गद्दार. मी कधी चुक कर आजी, त्या एनसीपी बाईची सुपर दिली बरं का कोणाला? ते जाऊ द्या ना, मी केलंय सगळं मॅनेज. पण असा काही गेम वाढणार नाही तिचा. मज्जा येईल बघा. चालतंय, आणखी एक काम कर, साटम बरोबर मीटिंग पाहिजे आपल्याला, फिक्स कर. याच्यावर कशाला सांगितलं तेवढं करणार डुकरा. करतो करतो, तुम्ही चिडू नका दाजी. जा जातो. एकटो सोड मला. चल शांत. काय मॅडम चहा सांडला? फोडलंय माझं ना, एक्सरे काढावं लागेल बहुतेक. सॉरी. त्या दिवशी काय म्हणत होता तू? खानदानाच्या कुबड्या घेऊन चालते. खुशी असं आहे ना मॅडम, आपण दोघही एकमेकांना असं बरच काही बोललंय जे आपण नव्हतं बोलायला पाहिजे. नाही का? बरोबर बोललास. पण काय माझ्या बॅकग्राऊंड बद्दल आणि लिनेज बद्दल खूप बोलत असते मी सतत. खूप माज आहे मला, कारण एवढी एकच गोष्ट आहे माझ्याकडे माज करण्यासाठी. प्रचंड अभिमान आहे मला माझ्या लिनेजचा. एवढी एवढी पोरं त्यांचे बापजादे पिक्चर मध्ये काम करतात म्हटल्यावर जग जिंकल्याच्या माझ्यात फिरत असतात. माझ्या खानदानात सगळे पोलीस ऑफिसर्स होते. देश सेवक, जनतेचे रक्षक. का नसावं मला अभिमान? दुर्दैव एवढंच आहे की माझ्या लिनिएजला माझा अभिमान नाही. इनफॅक्ट दे आर अशेम्ड ऑफ मी. लाज वाटते त्यांना माझी. कोणाला? बाबा. माझा जन्म झाला, बाबा ड्युटीवरून धावत पळत आले. नर्सने सांगितलं कॉंग्रॅच्युलेशन्स, मुलगी झाली. त्या क्षणी ते आल्या पावली परत गेले. ना मला बघितलं ना माझ्या आईला. डोंट गेट मी रॉ, कपडे, शिक्षण, पुस्तक उत्तम आरामात वाढले.
कशाची कमी नव्हती. पण प्रेम नाही. आजपर्यंत माझ्या बाबांच्या डोळ्यात कधी मी माझ्याविषयी प्रेम नाही पाहिलं. कधी त्यांनी मला प्रेमाने जवळ बसवलं नाही, कधी माझ्या डोक्यावर मायेने हात फिरवला नाही. त्यांच्या नजरेत माझ्याविषयी प्रेम आणि अभिमान दिसावा म्हणून मी हे सगळं करते. त्यांच्याकडून व्हॅलिडेशन मिळावं म्हणून हे सगळं करते. मागे एकदा विचारलं होतंस तू तुमच्या फॅमिलीत कोण कोण असत. आई आहे, बाबा रिटायर आहे, दादा आहे. तुला माहितीये माझा दादा काय करतो? नाही मॅडम. मासे विकतो. मासे विकायचा बिझनेस आहे त्याचा पार्टनरशिप मध्ये. रडत कुडत बीकॉम झाला. अँड वन फाईन डे ही टोल्ड माय फादर दॅट ही डझंट वॉन्ट टू बिकम अ पोलीस ऑफिसर. त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या बाबांच्या डोळ्यात पाणी पाहिलं. म्हणून मी पोलीस ऑफिसर झाले. कशी झाले माझं मला माहित. कॉलेजमध्ये असताना इतकी किडकिडीत होते, रडकी, वीक. मेहनत घेतली स्वतःवर, अभ्यास केला, परीक्षा दिली, पास होऊन पोस्टिंग मिळवलं. हे सगळं बाबांच्या आनंदासाठी. पण काही उपयोग नाही. त्यांच्या तोंडून कौतुकाचा एक साधा शब्दही नाही. पण गेल्या आठवड्यात त्यांच्या डोळ्यात मला एक चमक दिसली. हा माझ्या दादासाठी, माझ्या दादाने कार घेतली त्याविषयीचा माझ्या बाबांचा त्याच्याबद्दल अभिमानाने एवढा ऊर भरून आला की त्यांनी सोशल मीडियावर दादा बरोबरचा फोटो पोस्ट केला. हॅशटॅग प्राऊड फादर, हॅशटॅग फादर सन लव, हॅशटॅग फादर सन बॉन्डिंग. चार वर्षांपूर्वी एका मिशन मध्ये मला गोळी लागली होती. त्याच मिशन साठी मला मेडलही मिळालं होत. बाबा साधे बघायलाही आले नाही. माझी सगळी इनसिक्युरिटी, सगळा राग, सतत काहीतरी प्रूव्ह करण्याची माझी धडपड, हे सगळं तिथूनच येत. युआर सो लकी भोसले, तू 2 दिवस घरी गेला नाहीस तर तुझी आई इकडे तुला शोधत आली होती जेवणाचा डब्बा घेऊन. सो स्वीट. माझ्या नशिबी नव्हतं हे कधीच. इथून पुढेही असेल असं वाटत नाही. पारकर जमदाड मॅडम कुठे? आपल्या टेबलवर असतील. आता एवढी अक्कल मला नाही. मला काय माहित. पारकर असतील इथेच कुठेतरी. बघतो मी. ए यार काय बाई आहे, ऐन वेळेवर सापडत नाही ही बाई. कोण बाई? बाई नाही, बाप्या. कोण? एक म्हातारा बापा आला होता. ते नाही काय येत, ते ठिगळ्याचे कपडे लावलेले असतात, झोळी असते, दात पडकाय, भोसले सरांना पिडतात इथे येऊन. चिंतू नाना. चिंतू नाना ते आले. आले होते. त्यांनी हे दिलं तुमच्यासाठी. मी काम करते, कामात माझं सॅटिस्फॅक्शन मिळवते. जस्ट लाईक माय फादर. मी त्यांचीच मुलगी आहे. फोकस्ड, डिसिप्लिन, काम करत राहायचं. पण आता ते पण नाही. केस गेली, बदनामी झाली, सस्पेंड करतील कदाचित, डिसमिसही करतील. भोसले तुला ती गोष्ट माहितीये का? नाही.
एक राजा होता, तो युद्ध हरल्यानंतरही स्वतःला राजाच समजत होता. त्याने तुरुंगात स्वतःसाठी सिंहासन बनवून घेतलं. तो त्या सिंहासनावर बसायचा आणि प्रजेशी गप्पा मारायचा. भोसले, मी बोलते तुझ्याशी. हा बोला ना, मी कुठे नाही म्हणतोय. दोन मिनिटं द्या फक्त. सलमान मुकादम, मी काय सांगतोय ते नीट ऐक. उद्या सकाळी आवरायचं आणि मी सांगतोय तिथे यायचं. सकाळी 9 वाजता आपल्या SOS च्या ऑफिसला यायचं, कळले? हा, आय रिपीट, उद्या सकाळी 9 वाजता. भोसले, काय करतोयस? थांबाव मॅडम, तुम्ही घाई कशाला करताय? घ्या, चहा थंड होईल तुमचं, घ्या. हा शोशाना, बीबी बोलतोय. उद्या सकाळी 9 वाजता व्यवस्थित आवरून आपल्या ऑफिसला यायचं, SOS च्या ऑफिसला. हा, येस, ओके. काय लावलंय, कशासाठी तू सगळ्यांना? मॅडम, विषय असा आहे की तुम्ही ना वेळ लागलेला राजा आहात आणि आपला SOS संपलाही नाहीये. आपण कोण आहोत मॅडम? हा प्रश्न स्वतःला विचारा. आपण मुंबई पोलीस आहोत मॅडम. आपण एखादी गोष्ट जर ठरवली ना, तर हात धुवून त्या गोष्टीच्या मागे लागतो आणि ती सुटू देत नाही हातातून. आता काही होऊ द्या. आता आबाळ फाटलं तरी चालेल, धरणी फाटली तरी चालेल, पण या आर्यन साटमला तो जिथे ना तिथून आपण घेऊन येणार. SOS बरखास्त झालेलं नाही आहे मॅडम. जोपर्यंत आपण आहोत ना, तोपर्यंत SOS आहे.